नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र आवाज, संघर्षाचा आवाज। खालापूर तालुक्यामध्ये भिलवले डॅम आहे। या डॅममध्ये मागच्याच महिन्यामध्ये मगरींचा प्रादुर्भाव होत आहे। मोठ्या प्रमाणात मगरी तेथील आदिवासी बांधवांनी आणि भिलवले गावातील तरुणांनी पकडल्या होत्या। त्यानंतर प्रशासनाने त्या ठिकाणी जे काही पर्यटक येत असत शनिवार रविवार किंवा इतर वेळी त्यांना सूचना देऊन त्या ठिकाणी फलकसुद्धा लावले होते की जेणेकरून या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर आहे, जेणेकरून त्या ठिकाणी कोणी येऊ नका, लहान मुलांनी त्या ठिकाणी जाऊ नका। साधारण महिन्याभरानंतर आज पुन्हा एकदा मगरी एक मगर या ठिकाणी एनडी स्टुडिओसमोरील जी काही आदिवासी वाडी आहे त्या वाडीमधील आदिवासी बांधवांनी एक मगर पकडलेली आहे। आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी ती मगर पाहिली आणि तिला पकडण्यात त्यांना यश आलं। ही मगरची पिल्लं आपल्याला पाहायला मिळतंय, त्यावरती नक्की मोठ्या प्रमाणात मगरीचं त्या ठिकाणी वास्तव्य असावं असा अंदाज या ठिकाणी येतोय। ज्यांनी प्रत्यक्षात ही मगर पकडली ते आपल्याला थोडक्यात माहिती सांगतील। तो जी शेतावर राहत होतो तेव्हा ते रस्त्याला होती, उन्हात बसून तेव्हा पकडले। अच्छा, बरं, याआधी अशी कधी मगर आपण कुठे पाहिली होती या भागात? नाही, कुठं नाही बघितली। भिलवले डॅमच्या परिसरात मगर पकडल्या होत्या याची माहिती आहे तुम्हाला? खालापूर तालुक्यातील हातनोली गावाजवळ जी आदिवासी वाडी आहे त्या आदिवासी वाडीच्या मागच्या बाजूला या आदिवासी बांधवाने मगर पकडली आणि ती ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणी वन अधिकारी उपस्थित झालेले आहेत। त्या वन अधिकाऱ्याकडून आपण माहिती घेणार आहोत की ही मगर आता आपण कोणत्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत आणि कशा पद्धतीने तिचं पुनर्वसन होण्यासाठी आपण तिला कुठे सोडणार आहोत? सावित्री नदीला घेऊन जायचे माडला। आपल्यासोबत कोण कोण अधिकारी आले आहेत? आम्ही सगळे स्टॉप आहे आमचं, सगळं हे पावसावे हे आमचे सर। अशापर्यंत सर किती मगरी आता तुम्ही या परिसरातून पकडून घेतल्या? या परिसरात एकच मगरी, चौक परिसरात फक्त एकच मगरी। नाही साहेब, आमच्या माहितीप्रमाणे भिलवले विभागात पकडली होती आणि त्यानंतर साधारण इथून 1 किलोमीटरच्या आसपासच आहे। याचा अर्थ असाही अंदाज बांधू शकतो आपण की मोठ्या मगरींचाही या ठिकाणी वावर असावा। त्यांची मागणी आहे की हे बांधव शेतीसाठी किंवा त्यांच्या उपजीविकेसाठी मासे पकडण्यासाठी नदीवर जात असतात आणि जर मोठ्या प्रमाणात जर इथे मगर असतील तर कदाचित लहान मुलांना सुद्धा धोका होऊ शकतो आणि कुठच्याही प्रकारचा अपघात घडू शकतो आणि अशा प्रकारचा अपघात किंवा कुठच्याही प्रकारचं संकट या परिसरातील जनतेवर येऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने आपलं लक्ष द्यावं अशी या विभागातून मागणी होत आहेत। कॅमेरामन सचिनसह राकेश, नवी मुंबई।